हॅलो, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर हा आहे महाराष्ट्रीयन ब्रायडल मेकअप लुक. या आधीचे जर वेडिंग सिरीजचे तुम्ही मेकअप ट्युटोरियल पाहिले नसतील तर नक्की चेकआउट करा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर खूप सिम्पल आणि लाईट असा मी मेकअप केलेला आहे. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल हा लुक मी कसा क्रिएट केला, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. चला तर मी व्हिडिओ सुरू करूयात. तर आईचा मसाज मी माझ्या चेहऱ्यावरती ऑलरेडी करून घेतलेला आहे. ही स्टेप अजिबात स्किप नका करू. त्यानंतर माझा चेहरा हायड्रेट व्हावा त्यासाठी मी ते गुड वाईबचे टोनर यूज केलेलं आहे. त्याने माझा चेहरा फ्रेश दिसेल. नंतर माझ्या लिप्सला मॉइश्चराइज करण्यासाठी मी ते हिमालयाचा लिप बाम वापरत आहे, जेणेकरून मी जो मेकअप करणार आहे तोपर्यंत माझे लिप्स आहेत ते मॉइश्चराइज होऊन जातील. तर मॉइश्चरायझरसाठी मी ते यूज करते माझा फेवरेट पॉन्स लाईट मॉइश्चरायझर. ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप छान मॉइश्चरायझर आहे. त्याने मी माझ्या फेसला व्यवस्थित मॉइश्चराइज करून घेतलेलं आहे. प्रायमरसाठी मी ते यूज करते ब्लू हेवनचे प्रायमर. याने आपले पोर्स आहे ते मिनिमाइज होतात आणि माझा चेहरा जो आहे तो लॉंग लास्टिंग राहील आणि माझा चेहरा काळा पडणार नाही. नंतर माझे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित सेट व्हावं यासाठी मी ते कलर करेक्टर यूज केलेलं आहे, जे की आहे इनसाईडचं. ते मी माझ्या अंडर आयवरती जिथे जिथे माझी डार्क स्किन आहे तिथे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि फिंगरच्याच मदतीने ब्लेंड करून घेतलेलं आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा वापरू शकता. त्यानंतर फाउंडेशनसाठी मी ते यूज करते मेबलिन फिट मी फाउंडेशन. त्यामध्ये माझा शेड आहे 230. ते मी माझ्या चेहऱ्यावरती डॉट डॉट मोशनले लावून घेतलेलं आहे आणि मी ब्रशच्या सहाय्याने इथे ब्लेंड करते. तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा वापरू शकता, पण मला जास्त कव्हरेज हवं होतं त्यामुळे मी ब्रश यूज केलेला आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान कव्हरेज मिळतं आपल्याला ब्रशने. तुम्हाला जर हेवी मेकअप करायचा असेल तर तुम्ही ब्रश यूज करा, कारण ब्युटी ब्लेंडर हे आपल्याला नॅचरल इफेक्ट देतं आणि ब्रश हे थोडं हाय देतं. नंतर कन्सिलरसाठी मी ते यूज केलेलं आहे स्विस ब्युटीचे कन्सिलर. ते मी माझ्या अंडर आयवरती जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहे तिथे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेते. त्यानंतर माझा चेहरा व्यवस्थित शेपमध्ये दिसावा त्यासाठी मी ते यूज करते एनवायबीचे कॉन्टर स्टिक. ते मी माझ्या हाय चीपवरती नोजवरती व्यवस्थित कॉन्टर करून घेतलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेते. त्यानंतर कॉम्पॅक्टसाठी मी ते यूज केलेले मेबली फिट मी कॉम्पॅक्ट. त्याने माझा चेहरा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. तर मधली आय मेकअपची जी क्लिप आहे ती डिलीट झाली. मोबाईलच्या स्टोरेजमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला, तो व्हिडिओ सेव्हच नाही झाला. मला सुद्धा ते माहिती नव्हतं, मी ते एडिट करताना बघितलं. तर आय मेकअप मी काही हेवी केलेला नाही आहे, सिम्पलच केला आहे. तर आउटर व्हीला आणि क्रीजवरती मी ब्राऊन शेड अप्लाय केलेला आहे आणि मधी गोल्डन कलर प्लेस केलेला आहे. त्यानंतर मी लॅक्मीचे काजल सुद्धा यूज केलेला आहे आणि ब्ल्यू हेवनचा मस्कारा यूज केलेला आहे. नंतर ब्लश आणि हायलायटरसाठी मी ते यूज करते शुगरचे पॅलेट. त्याने मी माझ्या फेसला व्यवस्थित हायलाईट करून घेतलेला आहे आणि ब्लश सुद्धा अप्लाय केलेला आहे. इनर कॉर्नरला हाय पॉइंटवरती व्यवस्थित हायलाईट करून घेतलेला आहे. नंतर मी ब्ल्यू हेवनची लिपस्टिक यूज केलेली आहे, त्याचा शेड आहे 02. त्यानंतर मी ते ज्वेलरी वेअर करते आणि ते मी मम्मीला सांगते की मम्मी ती क्लिप डिलीट झाली म्हणून. तर इथे महाराष्ट्रीयन सगळे मी दागिने वेअर केलेले आहेत. तर हाय त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूयात अशा एका नवीन मेकअप ट्युटोरियलमध्ये. बाय.